हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय, आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत। परवाच मला एक मित्र माझा भेटला, तो नुकताच गोव्याहून आला होता। मी त्याला विचारलं, काय गोव्याला कुठल्या कामासाठी का नवीन हॉटेल वगैरे काढलेस की काय तिकडे? तो म्हणाला, नाही, चक्क फक्त गोवन करी खायला गेलो होतो। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खवय्ये खाण्यासाठी कुठे कुठे जाऊ शकतात। पण जेव्हा आपण सी फूड बद्दल म्हणतो ना, किंवा कोस्टल करी बद्दल म्हणतो, किंवा समुद्र किनाऱ्याचे जे खासियत, जे सी फूडचे ज्या डिशेस आहेत त्याच्याबद्दल जेव्हा आपण म्हणतो, माझ्या असं लक्षात आलं की आपल्या भारताला तर खूप मोठा समुद्र किनारा, कोस्टल पेन्युन्सुला लाभलेला आहेच, पण भारताच्या खालती जे देश आहेत ना, साऊथला, म्हणजे श्रीलंका, त्याच्या खालती मॉरिशियस, इंडियन ओशनमध्ये मालदीव्स, बे ऑफ बेंगॉल, किंवा आपल्या ईस्टला कम्प्लीट फार ईस्ट कंट्रीज, मलेशिया, सिंगापूर, बँकॉक, थायलंड, हे सगळे जे देश आहेत ना, हे सगळे समुद्राच्या किनारी वसलेले आहेत। पण प्रत्येक देशाची किंवा प्रत्येक शहराची त्यांची खाद्य संस्कृती निरनिराळी आहे। म्हणजे नारळ हा एक अविभाज्य भाग जरी असला ना, तरी सुद्धा त्याचा उपयोग कशा वेगवेगळ्या रूपात केलेला आहे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे कोस्टल खाद्य संस्कृती। आता आपण कोकम बनवतो, कोकमाचा प्रकार आपल्याकडे भरपूर उपयोग केला जातो, पण साऊथमध्ये त्याचा फारसा उपयोग होत नाही, तिकडे चिंच वापरतात। ईस्टला गेलो तर आपल्याला मोहरीचा वापर केलेला खूप आढळतो, म्हणजे बंगाली फिश करी म्हणा, ओरिसाची एक फिश करी म्हणा। पण त्याच्याही पुढे फार ईस्टला गेलो की परत मग आलं लसूण, नंतर लेमन ग्रास किंवा गवती चहा ह्याचा उपयोग केलेला आढळतो। मॉरिशसला गेलो तर आपल्याला स्प्रिंग अनियन, म्हणजे कांद्याची पात वापरलेली जाणवतेच, पण तसंच फ्रेंच स्पायसेस त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये भरपूर वापरले जातात। आता हे क्रिओल स्पायसेस मॉरिशसमधले एक वेगळेच खासियत निर्माण करते, किंवा एक वेगळीच डिश, एक वेगळीच टेस्ट आपल्याला डेव्हलप करून देते। मालदीव्स आणि मॅडागास्करला गेलात तर थोडंसं आफ्रिकन इन्फ्लुएन्स आहे, थोडंसं स्पॅनिश इन्फ्लुएन्स आहे। सो तुमच्या लक्षात येईल की या कोस्टल सी फूडला स्काय इज द लिमिट। म्हणजे कितीही तुम्ही वेगवेगळा प्रयोग करा, वेगवेगळे प्रकार करा, पण टेस्ट प्रत्येक वेळेला तुम्हाला एक वेगळी टेस्ट मिळते। आपल्याकडेच बघा ना तुम्ही, अलिबाग किंवा अगदी दिवे आगर आणि श्रीवर्धन पर्यंत एक टेस्ट असते, गणपतीपुळे, रत्नागिरीला कोस्टल क्विझिनमध्ये एक वेगळी टेस्ट असते, जेवणाची एक वेगळा प्रकार असतो। तोच मालवणात गेलो की कम्प्लिटली चेंज होऊन जातो, आणि गोवा आणि कोस्टल कर्नाटकामध्ये पर्यंत आपण पोहोचलो, उडुपीला किंवा गोकर्णाला, तर अमेझिंग, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत। करी तीच असते, पदार्थ साधारणतः तेच असतात, पण त्याचा उपयोग वेगवेगळ्या स्तरांनी वापरून एक वेगळी डिश तयार होते। सो एक्झॅक्टली आज आपण याच कोस्टल सी फूड स्पेशालिटीज पाहणार आहोत। पण फक्त सी फूड नाही आहे, त्यामध्ये एक व्हेजिटेरियन डिश पण मी घालणार, तुम्हाला दाखवणार आहे, कारण आपले शाकाहारी व्ह्यूअर्स सुद्धा तितकेच उत्सुकताने किंवा तितक्याच उत्साहाने आपला हा कार्यक्रम बघत असतील। आणि व्हेजिटेरियन जर का आपण म्हटलं तर रत्नागिरी गणपतीपुळ्याला व्हेजिटेरियन स्पेशालिटीज एवढ्या पाहायला मिळतात की आपण इमॅजिन नाही करू शकत। पण जसे व्हेजिटेरियन स्पेशालिटीज आपल्याकडे आहेत, तसे परदेशात सुद्धा आहेत काही काही कोस्टल कंट्रीजमध्ये। तर आजची आपली पहिली रेसिपी असणार एक मालदिवियन पायनॅपल अँड पनीर करी। आता ही पायनॅपल अँड पनीर करी कशी बनवायची मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घेऊ। पायनॅपल साधारणतः 100 ग्रॅम, पनीर 100 ग्रॅम, 100 मिलीलिटर पायनॅपल ज्यूस, एक मध्यम आकाराची वाटी नारळाचं दूध, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेलं आलं, लसूण, नंतर मोहरी, लिंबाचा रस, व्हिनेगर, मीठ, चिंचेचा कोळ, जिरं, हळद, तिखट आणि धनेजीर पूड। सुरुवात करूया, मी इकडे या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला फोडणी द्यायची आहे ॲज युजल, त्यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता, नंतर थोडंसं जिरं, मोहरी, नंतर घालूया आपण थोडीशी लसूण ही बारीक चिरलेली, थोडीशी सॉटे करून घेऊया। ओके, चांगली सॉटे करून घेतोय, त्यामध्ये घालूया आपण थोडंसं आलं बारीक चिरलेलं, एक पाव चमचा। नेक्स्ट आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, आपण याचं चांगलं सॉटे करून घेतोय सगळं। अशा ज्या करीज बनवायच्या असतात ना, त्या अशा मातीच्या भांड्यात बनवायलाच फार चांगलं असतं, कारण त्याची चव, खरोखर जी चव असते ती या भांड्यामध्ये उतरते। सुरुवातीला आता एवढं सगळं झाल्यावर आपण आधी पायनॅपल चांगला ग्रिल करून घेऊ किंवा सॉटे करून घेऊ। जर का कच्चा पायनॅपल आपण त्यामध्ये घातला किंवा तो चांगला शिजून नाही घेतला, तर मग कडवट होऊ शकतो किंवा असं वाटतं की आपलं नारळाचं दूध फाटू शकतं। सो हे अवॉइड करण्याकरता आधी आपण पायनॅपल चांगला सॉटे करून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा पायनॅपल ज्यूस, साधारणतः 100 ml, हा जरा जास्त आहे, मी सगळा घालणार नाही आहे।
अर्धा घालतोय. आपण चायनीज मध्ये स्वीट अँड सार व्हेजिटेबल्स खातो किंवा अमेरिकन चॉपसी खातो, त्याच्याबरोबर जी स्वीट अँड सार व्हेजिटेबलची डिश देतात त्यामध्ये केचप असतं आणि गोडसाठी आणि आंबटपणासाठी व्हिनेगर घातलं जातं. पण ही एक ओरिजिनल स्वीट अँड सार डिश होऊ शकते असं मी समजतो. पायनॅपल चांगला शिजवून घेतोय त्याच्यात ज्यूसमध्ये आणि त्याच्याच बरोबर आपण थोडासा हा चिंचेचा कोळ घालणार आहोत, अगदी थोडासा, पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी. आणि व्हिनेगर घालणार आहोत आत्ताच एक चमचा. त्याला जरा आंबटपणाचे वेगवेगळ्या चवी येण्याकरता आपण या तिन्ही गोष्टी घालतोय आणि थोडासा लिंबाचा रस. आता हे चांगलं आपण उकळत ठेवूया. पायनॅपल ज्यूस आपल्याला आधी चांगला रिड्यूस करून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे, लिंबाचा रस, थोडासा व्हिनेगर घातलंय, त्या सगळ्या फ्लेवर्स त्यामध्ये चांगल्या मॅच होऊन देणं फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे नारळाचं दूध आणि थोडेसे मसाले. त्या पायनॅपलच्या ज्यूसमध्ये आपण चिंचेचा कोळ घातला होता, व्हिनेगर घातला होता आणि लिंबाचा रस घातला होता, त्यामुळे त्याचा आंबटपणा कसा झालाय तो मी तुम्हाला सांगतो. खरं तर कम्प्लीट आंबट लागत नाहीये, पायनॅपलचा गोडपणा त्याच्यामध्ये उतरला असल्यामुळे या हा जो आंबटपणा जो होता चिंचेचा कोळचा किंवा लिंबाचा रसाचा तो त्याच्यामध्ये चांगला ब्लेंड झालेला आहे. आणि सुरुवातीला जिभेवरती आपल्याला थोडीशी गोड चव लागते आणि नंतर आतमध्ये ती अशी गोडापासून थोडीशी आंबटपणाकडे अशी ती पसरत जाते. सो ही डिश तुमच्या लक्षात येईल की खरोखरच खूप टेस्टी होईल आणि स्पायसीपणा करता आपण थोडंसं त्याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं नारळाचं दूध. ज्यूस चांगला रिड्यूस झालेला आहे, सो त्याच्यामध्ये मी घातलं हे नारळाचं दूध, अर्धी वाट एक 100 ml दूध घातलेलं आहे नारळाचं. आता ह्याची टेस्ट एकदम युनिक होऊन गेलेली आहे. करी आहे पण कम्प्लिटली वेगळी टेस्ट याला आलेली आहे आता नारळाच्या दुधामुळे. आता फ्लेवरसाठी आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडीशी हळद, नंतर तिखट आणि थोडीशी धने जिरपूड. एक इंडियन टच आपल्याला त्यामध्ये मिळालेला आहे म्हणून धने जिरपूड आणि चवीला मीठ. बेसिकली ही एकदम टिपिकल मालदिवियन करी आहे, ही माझी रेसिपी असंच नाही आहे. पायनॅपल चांगलं शिजलेलं आहे, ज्यूस त्यामध्ये चांगला ब्लेंड झालेला आहे. आपण ह्याच्यात अगदी शेवटी ह्याच्यात पनीर घालू. मालदीव्समध्ये पनीर लोकांना माहीत नाही आहे फारसं. सो काय होतं की आपल्याकडे बनवण्याकरता त्याला एक थोडासा उठावदार येण्याकरता आपण पनीर घातलेला आहे, अदरवाईज तिकडे फक्त पायनॅपल करी म्हणून सुद्धा मिळते. आणि ही डिश आपली आता तयार झालेली आहे, मीठ घातलंय, सगळे फ्लेवर्स ह्याच्यामध्ये चांगले मॅच झालेले आहेत आणि मी खूप व्याकुळ झालोय किंवा एकदा ही डिश टेस्ट करतो. पण तुम्हाला जर का ही डिश आज बनवायची असेल तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ते झटपट लिहून घ्या. मालदिवियन पनीर पायनॅपल करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 100 ग्रॅम अननस, 100 ग्रॅम पनीर, अननसाचा ज्यूस, एक वाटी नारळाचं दूध, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, आलं, लसूण, मोहरी, लिंबाचा रस, व्हिनेगर, मीठ, चिंचेचा कोळ, जिरं, हळद, तिखट आणि धने जिरे पूड. कृती पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी, लसूण, आलं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये अननसाचे तुकडे शिजवून घ्यावेत. या मिश्रणात अननसाचा ज्यूस, चिंचेचा कोळ, लिंबाचा रस आणि व्हिनेगर घालून एक उकळी आणावी. या करीमध्ये नारळाचं दूध, तिखट, धने जिरे पूड, मीठ आणि पनीरचे तुकडे घालून उकळवून करी सर्व्ह करावी.